एकीकडे सरकारी खजिनातून समृद्धी महामार्ग बनविण्यासाठी मोठी तरतूद होत आहे, तर दुसरीकडे काही वर्ष अगोदर बनलेला नागपूर औरंगाबाद घोटी सिन्नर महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून आतापर्यंत कितीतरी अपघात झाले आहे. या मार्गाचे दुरुस्तीकरण करण्यासाठी 1.5 वर्षाचा कालावधी कोर्टद्वारे देण्यात आल्याची बातमी वर्तमानपत्रात प्रकाशित सुद्धा झाली होती. परंतु ही कालावधी लोटून सुद्धा आजपर्यंत दुरुस्ती तर दूर डागडुजी सुद्धा झाली नाही. रस्ते विकास महामंडळाची कुंभकर्ण झोप केव्हा उघडेल ही प्रतीक्षा लोक करत आहेत. या महामार्गावरील पुलगाव जवळील रेल्वे क्रॉसिंग ते वर्धा नदीच्या नवीन पुलापर्यंत एवढे खड्डे आहे की हेच कळत नाही. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, सामान्य नागरिकांना केव्हा दिलासा मिळेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. हे सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे की रस्ते विकास महामंडळ कोणत्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का, असे प्रश्न चर्चित नागरिक करताना दिसत आहे. मी तो रोड तो जल्दी बनना चाहिए, अभी या बारिश आने के बाद गड्ढे में पानी जमा हो जाता और बहुत सारी रहदारी है और बहुत सारे एक्सीडेंट हो रहे हमारे सामने, हमको लेके जाना पड़ता हॉस्पिटल में, देखो गाड़ी जा रही तो क्या कंडीशन हो रही, तो ये जल्दी रिपेयरिंग होना चाहिए, जो भी इसमें दोषी है उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए, ऐसा मेरा कहना है. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव.